भाजपा शिवसेना महायुती व हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी या दोघांमध्ये नेमकं काय शिस्त आहे हे काहीही कळायला मार्ग नाही. ते उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस उजाडला तरी दोन्ही बाजूनी उमेदवाऱ्या जाहीर केल्या नव्हत्या. मात्र आज अचानक हितेंद्र ठाकूर यांनी धक्का तंत्राचा वापर करत राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकच खळबळ माजलेली आहे. खरं तर पालघरची जागा ही शिवसेनेने भाजपाला दिल्यातच जमा आहे. राजेंद्र गावित हे कमळावर लढणार आहेत या चर्चांना अक्षरशः उधाण आलं होतं. पुन्हा एकदा राजेंद्र गावित हे धनुष्यबाणावरच लढतील, शिवसेनेने आपला दावा सोडला नाही अशीही चर्चा व्हायला सुरुवात झाली. आता या चर्चांनी मतदार समर्थक पदाधिकारी हे सगळीच अक्षरशः वैतागले. म्हणजे आज डिक्लेअर होईल उद्या डिक्लेअर होईल या आशेवर असणारे सगळे अगदी आता हैराण झालेले आहेत. आणि ज्यावेळेस व्हायचं तेव्हा डिक्लेअर होईल आपल्याला त्याची विचार करण्याची गरज नाही असं सांगून पदाधिकारीही आता स्वस्त बसलेत. राजेंद्र गावित एकटेच प्रचाराचा धुराळा उडवत आहेत, त्यांच्याबरोबर दोन्ही बाजूचे सैनिक हे काही उतरलेले नाही आहेत आणि त्यामुळे प्रचारात पाहिजे तशी रंगत आलेली नाही. म्हणजे भारती कांबळी फिरत आहेत पर भारती कांबळींना रसद पुरवणारेच गायब झाल्याने त्यांची पंचायत झालेली आहे आणि त्यांच्या प्रचारामध्ये पाहिजे तसा जोर नाही आहे. आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये प्रचाराला रंगत आली नव्हती. आजपासून मात्र प्रचारात रंगत यायला सुरुवात होईल कारण हितेंद्र ठाकूर यांनी गेम प्लॅन केलेला आहे. हितेंद्र ठाकूर यांनी वारंवार आम्ही सर्वच राजकीय पक्षांना मदत केलेली आहे, आता राजकीय पक्षांनी आम्हाला मदत करावी अशी साथ घातली होती. मात्र महाविकास आघाडीने त्यांना प्रतिसाद दिला नाही, त्यांनी उमेदवार जाहीर केला. आता त्यांचं साटलोटं जे होतं ते महायुतीशी सुरू होतं, नेमकं काय होईल हे काही सांगता येत नव्हतं. तरी चर्चावर चर्चा सुरू होत्या, आउटपुट काही निघत नव्हतं. मग नेहमीप्रमाणे हितेंद्र ठाकूर यांनी दबाव टाकण्याची खेळी खेळली आणि आज अखेर राजेश पाटील यांचा अर्ज भरला. खरं तर उमेदवारी अर्ज हा सर्वात आधी आणि पहिल्याच दिवशी भरण्यामागचं दुसरंही कारण असं सांगितलं जात आहे की निवडणूक आयोगाकडे जो उमेदवार पहिल्यांदा फॉर्म भरतो म्हणजे अग्रक्रमाने ज्या काही निशाणं टाकल्या जातात पहिली दुसरी तिसरी जी मागितली जाते त्यानुसार चिन्हाचं वाटप होतं. शिटी हे चिन्ह हितेंद्र ठाकूरांचं फेमस चिन्ह आहे, प्रत्येक मतदाराकडे पोहोचलेलं आहे. ते चिन्ह हातचं जाऊ नये म्हणून आपल्या आधी कुणी फॉर्म भरू नये आणि त्या शिटी चिन्हावर दावा करू नये म्हणून राजेश पाटील यांनी पहिल्यांदा अर्ज भरला आणि त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाने त्यांनी शिटी हे नाव टाकलंय आणि त्याचबरोबर दुसरं रिक्षा आणि त्याच्यानंतर लिफाफा अशी तीन चिन्ह त्यांनी मागितलेले. म्हणजे पहिलं चिन्ह त्यांनी शिटी मागितलेलं आहे. म्हणजे आत्ता शिटी हे चिन्ह हे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मिळेल हे नक्की आहे. कारण याच्या आधी एकदा खेळा खेळल्या होत्या विरोधकांनी आणि त्यांना रिक्षा हे चिन्ह गमवावं लागलं होतं, त्यांना रिक्षा हे चिन्ह मिळालं होतं, शिटी त्यांच्या हातून गेली होती आणि तोच प्रकार आता होऊ नये म्हणून कदाचित राजेश पाटील यांनी पहिल्यांदा तो अर्ज दाखल केला असावा असं सांगितलं जातं. आता याच्यानंतरही अजूनही मनीषा निमकर असतील किंवा बळीराम जाधव असतील हे अर्ज भरतील असं लक्षात येत आहे. आता हितेंद्र ठाकूर आणि सत्ताधारी यांचे जे संबंध आहेत ते अत्यंत जीवाभावाचे आहेत, चांगले आहेत, बऱ्यापैकी पॅचअप झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हितेंद्र ठाकूर हे जिंकण्यासाठी लढतील की जिंकवण्यासाठी लढतील अशा आशयाचा आम्ही एक व्हिडिओ याच चॅनलवरनं सादर केला होता. असाच प्रश्न विचारला होता की हितेंद्र ठाकूर यांना जर जिंकायचं असेल तर ते राजेश पाटील यांना उमेदवारी देतील आणि हरायचं असेल तर ते दुसरं कोणीही उभे करतील कारण याच्या आधी ते तीन वेळा हारलेले आहेत. म्हणजे लागोपाठ त्यांचा पराभव झालेला आहे तीन वेळा, 2018 2019 त्यांच्या आधी 2014 हे तिन्ही वेळा ते हारलेले आहेत आणि त्यावेळेस युतीचा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे आत्ता ते नेमकी काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
आणि त्या संदर्भात आम्ही वारंवार याच चॅनलवरनं राजेश पाटील यांचं नाव जाहीर करत होतो. ते खरं तर मशालचे कुठलेच अंदाज चुकत नाहीत, त्याप्रमाणे हाही अंदाज चुकला नाही. आणि आज राजेश पाटील यांनी उमेदवारी जाहीर करून आपण जिंकण्यासाठी लढतोय हे आता हितेंद्र ठाकूरांनी जाहीर केलंय आणि आम्ही हा मतदारसंघ जिंकू अशा प्रकारचा दबावही त्यांनी महायुतीवर टाकलाय. त्यामागचे त्यांची काय खेळी आहे हे कळायला आत्तापर्यंत तरी मार्ग नाही आहे, खरं तर लवकरच हे सगळं स्पष्ट होईल. आता राजेश पाटील हा एक तगडा उमेदवार आहे, म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी पंचायत समिती दोनदा लढवलेली आहे, एकदा जिल्हा परिषद लढवलेली आहे, 3 वेळा TDC बँक लढवलेली आहे, 4 वेळा फेडरेशन लढवलेला आहे, 1 वेळा ते विधानसभा निवडणुकही जिंकलेली आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या, त्याच्यापैकी 2012ची पंचायत समिती वगळता ते कुठलीही निवडणूक हारलेली नाही, म्हणजे 2012 ते पंचायत समिती हारले होते. त्यांचा स्वभाव जो आहे तो अत्यंत चांगला आहे, शांत आहेत, संयमी आहेत, कुठे काय बोलायचं हे त्यांना कळतं. सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे चांगल्या प्रकारचे संबंध आहेत आणि वर्षानुवर्ष संबंध त्यांनी टिकून ठेवलेले आहेत, म्हणजे अगदी विरोधकांशीही त्यांचे संबंध अत्यंत प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे आहेत. प्रचंड अभ्यास आहे, कोणाशी कसं वागायचं हे त्यांना कळतं आणि मतदारसंघाचा त्यांना बऱ्यापैकी अभ्यास आहे. विधानसभेचे आमदार म्हणून त्यांनी विधानसभा गाजवलेली आहे, ते वसई पंचायत समितीचे सभापती असतानाही त्यांनी नाव कमावलेलं आहे, म्हणजे कुठलाही डाग त्यांच्यावर नाही आहे आणि त्याच्यामुळं त्यांची जी लोकप्रियता आहे ती मतदारसंघामध्ये प्रचंड आहे. आणि म्हणून आता राजेश पाटील यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये ते राजेश पाटील यांनाच शेवटपर्यंत ठेवतील हितेंद्र ठाकूर त्याची काही गॅरंटी नाही, आणि म्हणून अजून 2-3 उमेदवार हे उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि साधारणतः फॉर्म काढून घेईपर्यंत, म्हणजे 6 तारखेपर्यंत 6 मेपर्यंत नेमकं काय घडतंय हे आपल्याला त्या दिवशी पाहायला मिळेल. आता भाजपाचे जे पालकमंत्री आहेत ते रवींद्र चव्हाण हे पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने जोर बैठका घेत आहेत, म्हणजे आता त्या बैठकांनाही युतीचे पदाधिकारी कंटाळलेले आहेत, कारण प्रत्येक बैठकीत तेच विचारलं जातं, तोच विरोध, तोच शिवसेना भाजपामधील वाद आणि उमेदवाराबद्दल त्याच तक्रारी, त्याच्या पलीकडे काही सरकत नाही आहे, तेव्हा सगळेच कंटाळलेले आहेत. अशा वेळेस युतीचे नेते नेमकं काय करतात, कोणाला उमेदवारी देतात, की हितेंद्र ठाकूर यांनाच पाठिंबा जाहीर करतात, की राजेश पाटील यांनाच भाजपामधून उभे करतात, किंवा भाजप वेगळं लढून हितेंद्र ठाकूर यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करतात, अशा अनेक शक्यता ह्या वर्तवल्या जात आहेत. आणि म्हणूनच सर्वांच्या नजरा आता महायुतीपेक्षा हितेंद्र ठाकूर यांच्या खेळीकडे लागलेल्या आहेत. खरं तर या खेळीमध्ये कुणाचा बळी जातोय हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल, आपल्याला ते लवकरच कळेल. एक मात्र खरं की राजेश पाटील यांच्या एंट्रीने मतदारसंघातील वातावरण तात्काळ बदललेलं आहे, म्हणजे सगळ्यांच्या नजरा या राजेश पाटील यांच्याकडे लागलेल्या आहेत. म्हणजे युती आणि महाआघाडी यांना खरं तर हा धक्का बसलेला आहे. हा धक्का तंत्राचा वापर हितेंद्र ठाकूर यांनी मोक्याच्या वेळी केलेला आहे, म्हणजे अगदी पहिल्याच दिवशी फॉर्म भरण्याच्या पहिल्याच दिवशी हा जो धक्का तंत्राचा वापर केलेला आहे, ह्या धक्क्यातून दोन्हीकडचे जे उमेदवार असतील, नेते असतील, इच्छुक असतील, पदाधिकारी असतील, हे अद्याप तरी सावरलेले दिसत नाही आहेत. कारण राजेश पाटील हा खरं तर तगडा उमेदवार आहे आणि खरोखर शेवटपर्यंत राजेश पाटीलला आप्पांनी टिकवलं ठेवलं तर मात्र टक्कर जोराची होईल, लढत जी आहे ती अटीतटीची होईल. मात्र हितेंद्र ठाकूर ऐनवेळी काय करतात आणि महायुती नेमका कोणता निर्णय घेते याकडे पालघर जिल्ह्याचं लक्ष लागलं.